पोलीस त्यांची त्यांची कामं करणार तर तो पोलीस काय प्रत्येकाच्या घरात थोडी जाऊन बसणार आहे हे हे सगळ्यांनी गोष्ट तर घरच्यांनी मोठ्यांनी समजून सांगितलं पाहिजे. नमस्कार, मी प्रतीक जोशी, सकाळ डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या नाशिक शहरामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. एकट्या ऑगस्ट महिन्यामध्ये 6 खून आणि जवळपास 100 गाड्यांची तोडफोड आणि घरफोडीचे प्रकार उघडकीस आले. ही गुन्हेगारी शहरामध्ये वाढल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये आता कमालीची दहशत पाहायला मिळते. त्यामुळेच आता नागरिक एका भीतीच्या वातावरणामध्ये शहरात जगत आहेत. त्यामुळे मंत्रभूमी म्हणून परिचित असलेलं हे आपलं नाशिक शहर, जे निसर्ग सौंदर्याने बहरलेलं आहे, जिथे प्रत्येकाला यावंसं वाटतं, राहावंसं वाटतं, अशा या नाशिक शहरात आता गुन्हेगारी वाढत चालल्यामुळे नाशिककरांना आता काय वाटतं आहे, नाशिककरांसाठी आता हे शहर खरंच मंत्रभूमी आणि तंत्रभूमी राहिले का, त्यांना इथे पुन्हा राहावंसं वाटतंय का, किंवा या गुन्हेगारीमुळे आता ते नाशिक शहराकडे कशा प्रकारे पाहत आहेत, चला तर नाशिककरांकडनं जाणून घेऊया. आता दादा, तुला गुन्हेगारीचा दृष्टिकोन सांगितलं तर सगळ्यात पहिले गुन्हेगारी म्हणजे जुन्या नाशिकात होती. जे जुनं नाशिक आमचं होतं ना, तिथं गुन्हेगारी चालायची. आता आमच्या इथं पोलीस आणि म्हणजे जे पोलीस आता आलेले तर कॅमेरे वगैरे सगळं लावलेले आहे, तर आमच्या इथं गुन्हेगारी कमी होऊन आता बाहेरच्या आउटसाईडला वाढली. आता जे 6 खून झाले ते आंबडला झाले, सातपूरला आले, अजून ते कुठं सातपूरलाच बरोबर 3-4 ठिकाणी झाले ना. तर असं म्हणणं आहे पोलिसांनी तिकडे कॅमेऱ्याची ॲक्शन घ्यायला पाहिजे आणि कॅमेरे सगळीकडे लावायला पाहिजे. तुला सुरक्षित वाटतं का नाशिक शहर? नाही, सुरक्षित तर वाटत नाही दादा, पण आम्ही जिथं राहतो आता ते आम्हाला सुरक्षित वाटतं, कारण की पोलीस आयुक्त जे आहे त्यांनी आमच्या इथं कॅमेरे वगैरे लावलेले ना, त्या याच्याने आम्हाला धोका नाही जीवाला. बाहेर लोकांना त्याच्यासाठी धोका आहे की त्यांनी कॅमेरे वगैरे नाही लावले, तिथं काय झालं तर आजूबाजूचे लवकर धावून नाहीत, त्यामुळं नाशिक सुरक्षित नाही. ॲक्च्युली इच्छा होती थांबवायला जायचं, पण आपल्या पण मनात एक भीती असते ना, आपल्याला काही केलं तर काय करायचं, आपल्याला वाचवायला कोण येईल, त्याच्यामुळे ती वेगळी भीती असते. नाहीतर मग आपण पुढे जाऊन काही करू शकतो त्याबद्दल, पण नाही करता येत. ॲक्च्युली सध्या वातावरण तसं नाही आहे. नाशिककर म्हणून असं वाटतं सगळ्यांची जबाबदारी आहे ती अशी गुन्हेगारी रोखण्यासाठी. आता बेरोजगार जास्त मुलं झालेत ना, त्यांना कामधंदे असले तर कामधंदे करतील, बेरोजगारी जास्त झाल्यामुळे ही गुन्हेगारी जी आहे, आता पावसाचं प्रमाण म्हणा किंवा काही म्हणा, त्याच्यामुळे जास्त वाढलेली आहे. तरुण मुलांचा जास्त सहभाग आहे आणि तरुण मुलंच तयारी गेलेले जास्त. सोशल मीडिया असं पाहता म्हणजे म्हणलं तर पहिले युवा पिढीला आपण जागृत केलं पाहिजे की गुन्हेगारीकडे जाऊ नका, की तुम्ही जर गुन्हेगारी करणार असाल, करत असाल, तर तुम्ही काही नाही, गुन्हेगारी तुम्ही करून जाता, पण तुमच्या घरच्यांचे काय आलं तर तुम्हाला नाही माहिती की आई वडील बहिणी भाऊ जे पाठीमागा असतं. कारण एखादा कागद जरी कोर्टाचा म्हणला किंवा पोलीस चौकीचा म्हणला तर तिथे दिवसभर घालवायला लागतो, दिवसभर घालवल्याशिवाय त्यांना पर्याय नसतो आई वडिलांना, करून माणूस संतावायच्या भारत करून जातो, पण त्या गोष्टीत तथ्य नसतं काही. त्याच्यासाठी कसं आपण आपलं समजदारीने वागणं गरजेचं आहे आणि आई वडिलांनी सरळ मुलांना कामं धंदे करायला प्रोत्साहन केले पाहते. आई थोडं आई तर कमी खाऊ घालायचं, कामं धंद्याकडे लक्ष राहिलं म्हणजे कसं पुरं त्यांच्या गुंतवणूकमध्ये राहतात. अजून आता कोरोना आला त्याच्यामुळे पण झालं, भरपूर लोकांच्या नोकऱ्या गेल्या त्याच्यामुळे. पैशासाठी लोक हे करायला, हां, जे भेटेल ते चोऱ्या करतात, धान्य चोरतात, ते घरं फोडतात, ते घरातल्या वस्तू टीव्ही वगैरे सगळे चोरून नेऊन राहिले. आमच्या बाजूलाही चोरी झाली, त्यांच्या इथले टीव्ही वगैरे चोरी. तर या होत्या सर्वसामान्य नाशिककरांच्या प्रतिक्रिया शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत. त्यांनी दिलखुलास मतं आपल्याजवळ बोलून दाखवली. मंत्रभूमी, देवभूमी म्हणून आपली परिचित असलेली नाशिक भूमी आणि या नाशिक नगरीमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे आता या देवभूमीची कुठेतरी राक्षसभूमी होऊ पाहते अशी खदखद देखील नाशिककरांनी आपल्यासमोर बोलून दाखवली. त्यामुळे आता या वाढत्या गुन्हेगारीला पोलीस कशा प्रकारे अटकाव घालतात आणि गुन्हेगारीचं प्रमाण कशा प्रकारे शहरातून कमी होत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सकाळ डिजिटलसाठी मी प्रतीक जोशी, नाशिक. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.